गेल्या वर्षी आलेला महापौर आणि यावर्षीचं कोरोना संकट यामुळे शेतकरी वर्गही अडचणीत आलाय अशावेळी शेतकऱ्याला सावरण्यासाठी शिरोळमधील दत्तसाखर कारखान्यानं ऊस बियाणे रासायनिक खते आणि औषधांवरील व्याज माफ करावं अशी मागणी सभासदांनी केली आहे गेल्या वर्षी आलेल्या महापुरात शिरोळ तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान झालं तर यावर्षी कोरोनामुळं लॉकडाऊन जाहीर होऊन शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय त्यामुळे त्यामुळं शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखर कारखान्याकडं मदतीची मागणी केली आहे दत्तसाखर कारखान्यानं शेतकऱ्यांना उधारीवर ऊस बियाणं रासायनिक खतं आणि औषधं दिली आहेत यंदा त्यावरील व्याज माफ करावं अशी मागणी सभासद हरिश्चंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे केली या ठिकाणी बांधावर जाऊन त्यांना औषधं कीटकनाशक त्याचबरोबर खतं बी बियाणं दिली जातात परंतु त्या शेतकऱ्यांच्याकडून ऊस उत्पादकाकडून कोणत्याही प्रकारचं व्याज घेतलं जात नाही मुद्दल घेतली जाते परंतु दत्त सहकारी साखर कारखाना हा चाळीस हजार सभासदांचा साखर कारखाना आहे आणि ह्या कारखान्याकडनं मात्र शेतकऱ्यांच्याकडनं व्याज घेतलं जातं ही चुकीची बाब आहे आणि त्यामुळं आम्ही काही संपूर्ण कर्ज आमचं माफ करा म्हणत नाही रासायनिक खतावरलं सगळे पैसे आमचे माफ करा म्हणत नाही फक्त व्याज माफ करा आणि तेही एक वर्ष तर माफ करा कारण आज शेतकरी अडचणीत आहे कोरोनामुळं थैमान गाठलेल्यामुळे या आजारामुळे आणि त्यामुळं माफ करावं अशी अपेक्षा जवाहर कारखाना शरद कारखाना आणि गुरुदत्त साखर कारखान्यांनी अशा प्रकारची व्याज माफी शेतकऱ्यांना दिली आहे दत्त कारखान्यानंही शेतकऱ्यांची अडचण ओळखून व्याज माफ करावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये